तर जसं तुम्ही मागील व्हिडिओमध्ये बघितलं, आपण KICC बिल्डिंग बघितली, तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे जी नैरोबी सिटी आहे ती. आणि समोर तुम्हाला बाईकवर एक माणूस दिसतोय, तर त्याला इकडे बोडा बोडा असं म्हणतात. जसं आपण कॅब करतो तसंच ही बोडा करतो, म्हणजे बोडावर लोक पे करून किंवा एक जसे उबर किंवा बोल्टसारखे ॲप असतात त्या ॲपवर आपण ही बोडा बुक करू शकतो कॅबसारखीच. पण जे बोडाचे चार्जेस असतात ते खूप कमी असतात. बघा, खूप सारे असे बोडावाले तुम्हाला इकडे दिसतील. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की ही महानगरपालिका होती या नैरोबी सिटीची, तर ती आपण वरून बघितली KICCच्या बिल्डिंगवरून, आणि आता ही बघत आहोत आपण समोरून. तर मंडळी कसे आहात? आशा करते की मजेतच असाल. आणि मी प्राजक्ता पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते या नैरोबी सिटीमध्ये. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नैरोबी सिटी कशी आहे, इथले रस्ते कसे आहेत, इथले शॉप्स कसे आहेत, कोणते कोणते दुकानं इथे आहेत. हे बघा किती ट्रॅफिक इथे जाम झालंय, कारण की फ्रायडे इव्हिनिंग आहे आणि विकेंड असल्यामुळे खूप सारी गर्दी इथे तुम्हाला दिसते. आणि ह्या ज्या बस तुम्हाला दिसत आहेत त्या सिटी बस आहेत, त्यांच्या लोकल बस. तर या असे स्ट्रीट शॉपिंगचे इथे वेगवेगळ्या वस्तू विकायला असतात. वेगवेगळे खेळणे, पुस्तकं, जसे आपल्याकडे स्ट्रीट शॉपिंग असते तसंच सेम इकडे देखील आहे. मम्मा, हाऊ मच फॉर दिस? आपल्याकडे पुण्यामध्ये किंवा मुंबईला FS असतं, FC रोड आहे, तुळशी बाग आहे, तिथे कसं स्ट्रीट शॉपिंग आपण करू शकतो अगदी सेम तसंच इथे आहे. आणि किंमत देखील त्याचप्रमाणे आहेत. तर तुम्ही समोर बघू शकता हे शूजचं शॉप, म्हणजे इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आपल्याला दिसतात. आणि प्रत्येक वेळी जे ब्रँडचे किंवा बाटा वगैरेचे असे ब्रँड आहेत त्या शॉपमध्ये जाण्याची काही गरज नसते. स्ट्रीट शॉपिंग देखील आपण केनियामध्ये करू शकतो. Thank you.
तर समोर आला आहे बेकरीचं शॉप, जे सर्वांचं फेवरेट आहे. आणि बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या पेस्ट्रीज, डोनट्स आणि वेगवेगळे बेकरीचे प्रोडक्ट इथे त्यांनी ठेवले आहेत विकण्यासाठी. तर इकडे आपली ऑर्डर आली आहे. काय काय आलं आपलं दाखव जरा. ते चिकन क्रंच बर्गर, फ्राईज, सलाड, सॉस, सोडा, कोक आणि पाणी. अच्छा,